महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वान न्यूजला सबस्क्राइब करा आणि क्लिक करा <tart noise> मुरबाड पोलिसांनी गेल्या आठ नऊ महिन्यांपासून मुरबाड शहरात रिंग राऊंड गस्त अंमलात आणून अनेक चोरींचे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले बॅग कट करून चोरी करणारी टोळी पकडली कल्याण तालुका मुरबाड टोकावडे किनवली हद्दीत घडलेले गुन्हे उघडकीस आणून आरोपींना कोर्टात हजर करून न्यायालयात सुनावणीत आरोपींना शिक्षाही दिली गाव पातळीवर पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष ग्राम सुरक्षा रक्षक दल असे निर्माण करून रात्री गस्त चालू केली व या सर्वाचा परिणाम प्रभावी गुन्हे प्रतिबंध होऊन रात्रीचे गुन्हे चोरी घरफोडी मारामारी महिलांची छेडछाड असे गुन्हे बंदच झाले आहेत मुरबाड पोलिसांच्या या उत्तम कामगिरीमुळे नागरिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते पोलिसांचे कौतुक करत आहेत व त्यांना समर्थन देत आहेत आता पुन्हा मुरबाड पोलीस ठाण्याकडून दारूभट्टी भस्म अभियान राबवण्यात येत असून त्यात नारिवली उंचले कोरावळे खाटेघर जंगलाच्या परिसरातील बेकायदेशीर दारू हातभट्टीविरोधात कायदेशीर कारवाई करून भट्ट्या नष्ट केल्या व गुन्हे दाखल करून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे दारूभट्टी चालवणाऱ्यांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली असून महिला वर्गांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे दारूभट्टी व विक्रेत्यांची माहिती पूर्वीत आहेत त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईला लोकसहभाग प्राप्त झाले परिणामी दारूभट्टी समूळ नष्ट अभियानास मोठे यश मिळाले बेकायदेशीर दारूभट्टी अभियानामध्ये कारवाई करणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे राजीव चंदने स्वानंद मेडिया मुरबाड महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा